रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये अनिल घोलप 90च्या दशकात पूर्वी दारू पिऊन राडा आणि भाईगिरी करायचे हे सांगून आजही कुणाला विश्वास बसणार नाही, कारण आज महाडमध्ये अनिल घोलप मोठे प्रशस्त आहेत। अनिल घोलप महाड नगरपालिकेत नगरसेवक आहेत, शांत, सर्वांना सहकार्य करणारा, प्रेमाने आपुलकीने बोलणारा माणूस म्हणून अनिल घोलप यांची आज ओळख आहे। आता काय बोलायचं, ज्यावेळेस आम्हाला बैठक नव्हती, माझं एक मटन दुकान होतं आणि मटन दुकान म्हटल्यावर आम्हाला आमची परंपरा ही सगळी पिणारी खाणारी होती आणि काय धरा तोडा मारा खरं सांगायचं म्हणजे आमचा आहार पण सगळा तमोगुणी, स्वभाव पण तमोगुणी होता। त्याच्यानंतर आम्हाला जी बैठक मिळाली असा काय आमच्यात बदल की असं वर्णनही करू शकत नाही, एवढा सद्गुरु कृपेने आमच्यात बदल आता आम्हाला दिसतंय की आम्हाला आत्मप्रचिती आहे। अरे बापरे, इतकी उत्तम शिकवण अशी कुठंच नाही, कुणीच आम्हाला कधी दिलेली नाही उत्तम शिकवण। जेव्हा आम्ही प्रत्यक्ष जेव्हा श्रवण केलं की खरोखर न भूतो न भविष्यती की असाच आमच्यात बदल, असा आम्हाला अपेक्षितही नव्हता असा बदल, आज आम्हाला इतका आनंद होतो की हे आपल्याकडे विचार कसे एवढे चांगले यायला लागले। हे आम्हाला बैठकीच्या माध्यमातून सगळा झालेला बदल आहे, सद्गुरूंनी दिलेल्या उद्देशातून झालेला हा बदल आहे। सगळी कर्म बदलली, विचार बदलले, आचार बदलला, कारण सद्गुरूंनी देव दाखवला प्रत्यक्ष की अरे बाबा तू तुला चालवणारच देव आहे, तो प्रत्यक्ष तुला साक्ष आहे। त्यामुळे प्रत्येक कुठलंही कर्म करताना हे देवाला समोर ठेवूनच, त्याला समोर ठेवूनच कर्म करायला पाहिजे। आता ह्याच्या आता काय बोलायचं, सांगण्यासारखी पण नाही असे कर्म आपल्याकडनं घडलेले आहेत। अरे बापरे, म्हणजे बैठकीच्या आधीच्या म्हणताय का तुम्ही, कितीतरी बदल, अवर्णनीय बदल, कितीतरी म्हणजे काय, आम्ही आम्हाला अपेक्षा पण नव्हती की मी एवढा सुचिरभूत आणि उत्तम होईन असं, एवढा बदल झाला सगळं आचरणात। आज आपल्याला किंमत आमची वाढली सगळीकडे, साहजिकच जेव्हा कर्म बदलली तेव्हा लोकांचा नमस्कार कुठेही गेलो तरी आज तो आमचा सत्कार कुठेही करतात, या बसा प्रेमाने बोलतात, कारण ही शिकवण ह्या शिकवणीला नमस्कार आहे। नाही तर ह्याच्या आधी आम्ही असे नव्हतो, कोण किंमत नव्हते एवढं देत। उत्तम सद्गुरु कृपा, एकदम उत्तम कौटुंबिक परिस्थिती आहे, दोन्ही मुलांना सुद्धा म्हणजे आता त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला बैठक मिळाली तेव्हा मुलं आमची लहान होती, त्यांना बालभक्ती मार्ग मिळाले, त्यांच्यात बी बालसंस्कार मार्गातून सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे बालसंस्कार मिळाले। आज ती मुलं चांगल्या पद्धतीने झाली, त्यांना संगत कशी, त्यांना आई व मातृदेव भो पितृदेव भो ही शिकवण, त्यामुळं आज आम्हाला रिस्पेक्ट देण्याची पद्धत आई वडिलांना कसा द्यावा ते फार उत्तम, म्हणजे आम्हाला बालभक्ती नव्हती ते आमच्याकडे नव्हती, ते आमच्या मुलांच्यात आम्हाला दिसते आज। जय सद्गुरू, आमच्या इथे बैठकीमुळे आमूलाग्र बदल झाला आहे आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये। माझे वडील मला आठवते की मी लहानपणी दुसरी तिसरीला होतो तेव्हापासून मला वडिलांनी बालभक्ती मार्गदर्शनाला हाताला धरून त्यांनी मला नेलं। त्याच्या आधीचे माझे जे वडिलांचा स्वभाव होता खूप तापट स्वभावाचे होते, इवन ते घरी जेव्हा यायचे तरी आम्हाला खूप भीती वाटायची, माझा भाऊ आणि मी आम्ही घाबरायचो खूप त्यांना आले की। पण जेव्हापासून आम्ही बैठकीला बसायला लागलो बालभक्तीच्या मार्गदर्शनातनं म्हणजे उपासना आम्हाला मिळाली, वडिलांचे संस्कार, उपासनेचे संस्कार, सद्गुरूंचे संस्कार ते सगळे आमच्यावरती आले आणि त्यामुळे आम्ही आज चांगल्या ह्याच्यावरती आहोत आणि चांगलं शिक्षण आम्हाला वडिलांनी दिलं आणि आता इतकं आमच्या घरात इतकं परमार्थिक वातावरण खूप छान आहे, खेळीमेळीचं वातावरण आहे की माझ्या वडिलांचं आणि माझं म्हणजे आमचं एकदम मित्रत्वासारखं नातं आहे। आणि जर बैठक आम्हाला मिळाली नसती तर मीही त्यांच्यासारखाच तापट स्वभावाचा वगैरे झालो असतो, पण आज सद्गुरु कृपा आमच्यावरती झाली सर्वांवरती आणि आज आमचं जीवन एकदम सुखी समाधानी समाधानी आहे। जे काय आहे ते सद्गुरु कृपेमुळे आहे आणि अशीच बैठक सर्वांनी त्याचं हे करायला पाहिजे असं मी सर्वांना हे करतो की अशी बैठक सर्वांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे। इतकी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।